नमस्कार विद्यार्थी मित्रों, विद्या भारती ई पाठशाला महाराष्ट्र स्टेट। टुडे वी आर गोइंग टू लर्न मेक इट एक्सक्लेमेटरी। आई एम सुनील वाडेकर प्रेजेंटिंग हियर मेक इट एक्सक्लेमेटरी। लेट्स लर्न हाउ टू मेक एक्सक्लेमेटरी सेंटेंसेस। विद्यार्थी मित्रों, आज अपन असर्टिव सेंटेंस से एक्सक्लेमेटरी सेंटेंस मध्ये रूपांतर करणार आहोत। एक्सक्लेमेटरी सेंटेंस बनवत असताना आपणास त्याची सुरुवात व्हॉट किंवा हाऊने करावी लागते। प्रथम आपण व्हॉट केव्हा वापरायचे व हाऊ केव्हा वापरायचे हे समजून घेऊया। एखादी असर्टिव सेंटेन्स आपणास दिलेले असते आणि इन ब्रॅकेटमध्ये मेक इट एक्सक्लेमेटरी लिहिलेलं असते। अशा वाक्याचे आपणास मेक इट एक्सक्लेमेटरी पुढील प्रमाणे करावे लागते। प्रथमतः समजून घेऊया आपण व्हॉट हे केव्हा वापरायचे। आपल्याला वाक्याची सुरुवात व्हॉट किंवा हाऊ ने करावी लागते। सदरील वाक्यामध्ये अ किंवा अँड हे आर्टिकल असेल, जसे की इ। त्यानंतर ऍडजेक्टिव्ह नंतर नाउन असेल, जसे की कॅट। अशा वाक्याची सुरुवात व्हॉट ने करा। प्रथम काय करायचंय आपण ठरवायचं, व्हॉट घ्यायचंय का हाऊ घ्यायचंय। व्हॉट घेण्यासाठी आपल्यास काय असतं पाहिजे वाक्यामध्ये, अ किंवा अँड हे आर्टिकल यापैकी एक असलं पाहिजे। त्यानंतर ऍडजेक्टिव्हच्या पुढे नाउन असलं पाहिजे, जसे की इट इज अ वंडरफुल आयडिया, शी इज अ ब्युटिफुल गर्ल, महेश इज अ टॉल बॉय, बॉय गर्ल हे जे आहेत नाउन आहे हे असले पाहिजे। अशा वाक्यामध्ये आपणास जर एक्सक्लेमेटरी बनवायचे असेल तर वाक्याची सुरुवात व्हॉटने करावी लागेल। चला घेऊया। त्यानंतर जो वाक्यामध्ये ए किंवा आय हा शब्द दिलेला आहे तो घ्यायचा आहे। आपल्या स्ट्रक्चर मध्येच आहे, काय स्ट्रक्चर आहे, वाक्याची सुरुवात व्हॉट ने करावी, त्यानंतर आर्टिकल ए किंवा आय यापैकी ए घ्यावे, त्यानंतर ऍडजेक्टिव्ह घ्यावे, त्यानंतर नाउन घ्यावे, त्यानंतर सब्जेक्ट घ्यावे, त्यानंतर वर्ब घ्यावे व शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क द्यावा। तर या स्ट्रक्चर प्रमाणे आपणास एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवता येते। चला आपण बनवतच आहोत। काय घेतलेलं आहे आपण वाक्याच्या सुरुवातीला, व्हॉट घेतलेलं आहे। का घेतलेलं आहे, कारण वाक्यामध्ये व्हॉट। त्यानंतर आपणास जे वाक्यामध्ये आर्टिकल दिलेलं आहे ते घ्यायचे व्हॉट अ, त्यानंतर आपल्याला ऍडजेक्टिव्ह घ्यायचे व्हॉट अ। काय वाक्यामध्ये ऍडजेक्टिव्ह, प्रिटी। काय आहे प्रिटी, ते वाक्याची सुरुवातच घ्यायची। या ठिकाणी आपण घेऊया प्रिटी, व्हॉट अ प्रिटी। त्यानंतर काय घ्यायचे नाउन ऍडजेक्टिव्हच्या पुढे असते, व्हॉट अ प्रिटी कॅट। त्यानंतर काय घ्यायचे सब्जेक्ट, जे वाक्याच्या सुरुवातीस दिस। त्यानंतर वर्ब घ्यायचे, वाक्यामध्ये वर्ब काय आहे इज हे या ठिकाणी घेऊया। व्हॉट अ प्रिटी कॅट दिस इज आणि शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क या ठिकाणी द्यायचे। अशा पद्धतीने आपल्याला ज्या वाक्यामध्ये अ किंवा आय आहे व ऍडजेक्टिव्ह नंतर नाउन आहे अशा वाक्याचे असर्टिव्हचे एक्सक्लेमेटरी रूपांतर कसे करावे या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे। म्हणून वाक्य काय तयार झालं, व्हॉट अ प्रिटी कॅट दिस इज। हॅव यू अंडरस्टूड, लक्षात आलं? परत एकदा रिव्हिजन पहा। काय करायचे आपल्याला, एक्सक्लेमेटरी बनवत असताना व्हॉट किंवा हाऊने सुरुवात होते, व्हॉट कधी घ्यायचं या ठिकाणी स्ट्रक्चर दिलेला, त्यानुसार एक्झाम्पल। यानंतर आपण पाहूया हाऊ केव्हा घ्यायचे। विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण व्हॉट केव्हा घ्यावं हे पाहिलेलं आहे त्यासाठी आपण स्ट्रक्चर वापरलेलं आहे, त्याचप्रमाणे आपणास हाऊ हे वापरत असताना एक विशिष्ट स्ट्रक्चरचा अवलंब करावा। ते अशा प्रमाणात
जर वाक्यामध्ये अ किंवा ऍन नसेल तर त्याची सुरुवात हाऊने करावी. त्याचबरोबर ऍडजेक्टिव्हच्या पुढे जर नाऊन नसेल तर आशय वाक्याची सुरुवात हाऊने करावी. जसे की या ठिकाणी हाऊ वाक्याच्या सुरुवातीस घ्यायचं आहे, कारण वाक्यामध्ये अ किंवा ऍन आहे का नाहीये. त्यानंतर यापुढे नाऊन आहे का नाही, म्हणून आपण वाक्याची सुरुवात कशाने केलेली आहे, हाऊ हाऊ. त्यानंतर ऍडजेक्टिव्ह घ्यायचे, एक्साइटेड हाऊ एक्साइटेड हाऊ ऍडजेक्टिव्ह. त्यानंतर सब्जेक्ट, वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे आय आणि वर्ब आहे एम आणि शेवटी एक्सक्लेमेटरी. अशा पद्धतीने आपण व्हाट आणि हाऊ ने मेक इट एक्सक्लेमेटरी बनवता येते. याप्रमाणे जास्तीचे उदाहरणे सोडवण्यासाठी एस वाडेकर 74.blogspot.com वरती व्हिजिट करा व त्या ठिकाणी दिलेले एक्झाम्पल्स सोडवा. थँक्यू, धन्यवाद.